जी स्पेशालिटी रायगड लोकसभा मतदारसंघाची आहे की जी अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे कुठल्या देशातल्या कुठल्या लोकसभा मतदारसंघात नाही, ती म्हणजे नामसाधर्म्याचे उमेदवार कमळ ऐवजी घड्याळ चिन्हाला मतदान करा असं सांगण्याची वेळ भाजपच्या कार्यकर्त्यावर आली, ती मानसिकदृष्ट्या भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये पटत नव्हती. अनंत गीते कुणबी असल्यामुळे तो समाज त्यांच्या सोबत असतो हे मागच्या त्यांच्या निकालाच्या वेळेला सरळ सरळ दिसून आलं. अनंत गीतेंबरोबर जे कार्यकर्ते आहेत ते फार पूर्वीपासून शिवसेनेत असलेले कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहेत. याच्यात एक सोप्या पद्धतीने सांगता येईल की मूळ शिवसेनेचे कार्यकर्ते हे अनंत गीतेंबरोबर आहेत. प्युअरली 1.5 लाख मतं ही शेतकरी कामगार पक्षाची रायगड जिल्ह्यामध्ये आहेत जी इंटॅक्ट असतात हे आजपर्यंत अनेकदा दिसून आलेलं आहे, त्याच्यात बदल होत नाही. ती मतं या वेळेला अनंत गीतेंबरोबर आहेत. सुनील तटकरेच्या नामसाधर्म्याचे उमेदवार होते त्यांना 3200 मतं पडली आणि त्यावेळेला तटकरेंचा पराभव फक्त 2000 मतांनी झाला. हा इफेक्ट रायगड लोकसभा मतदारसंघातली ही राजकीय क्लृप्ती एक आउटस्टँडिंग राजकीय क्लृप्ती आहे ही इथे यावेळेलाही पाहायला मिळेल. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि या सेगमेंटमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत रायगड लोकसभा मतदारसंघाची. आणि त्यासाठी आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत दैनिक पुढारीचे रायगड आवृत्तीचे प्रमुख जयंत धुळप. सर स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सर पहिला प्रश्न ऑब्व्हियस आहे की रायगड मतदारसंघाची ओळख ही देशात चाललेलं राजकारण एकीकडे, देशातल्या लाटा असतील किंवा देशातले प्रवाह असतील ते एकीकडे आणि रायगड लोकसभेतले प्रवाह एकीकडे अशी त्या मतदारसंघाची ओळख आहे. आणि आत्ता राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनंत गीते अशी ती फाईट होताना तिथे दिसते. नेमकी आत्ता परिस्थिती काय आहे? खरंच देशाच्या राजकारणात जे काही चाललंय त्याच्या विरुद्ध परिस्थिती आहे, लाटी विरुद्ध परिस्थिती आहे की देशाच्या राजकारणासाठी अनुकूल अशी परिस्थिती आहे? अगदी खरं सांगितलं असतो की देशाच्या राजकारणामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती खूप वेगळी आहे. इथे पहिली गोष्ट सुरुवात जी झाली ती यावेळेला भाजपचा कॅन्डिडेट लोकसभा मतदारसंघामध्ये असेल आणि त्याच्यासाठी रायगडच्या भाजपने मोठी तयारी केली. धैर्यशील पाटील शेतकरी कामगार पक्षाचे जे आमदार होते पूर्वी माजी आमदार ते भाजपमध्ये आले आणि ते मुळात येतानाच भाजप त्यांना तिकीट देणार आणि लोकसभेचे उमेदवार असणार याच टर्म अँड कंडिशन वरती ते भाजपमध्ये आले. त्या दृष्टिकोनातून रवींद्र चव्हाण आपले मंत्री त्यांनी रायगडमध्ये बैठका घेतल्या, भाजप कार्यकर्त्यांचं चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेशन झालं आणि एक सुरुवातीला मोठा उत्साह भाजपमध्ये होता की यावेळेला पहिली गोष्ट आपला कॅन्डिडेटच असणार. पण नंतरच्या टप्प्यामध्ये जे निवडून येण्याची क्षमता असणारा कॅन्डिडेट हे सूत्र ज्या वेळेला समोर आलं त्यावेळेला मात्र सुनील तटकरे यांचं नाव समोर आलं आणि मग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एक मोठी नाराजी भाजपमध्ये निर्माण झाली. आणि स्वाभाविक आहे ते की त्यावेळेला जी भाजपने तयारी केली ती सगळी बाजूला जाऊन आता कमळ ऐवजी घड्याळ चिन्हाला मतदान करा असं सांगण्याची वेळ भाजपच्या कार्यकर्त्यावर आली, ती मानसिकदृष्ट्या भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये पटत नव्हती आणि तो परिणाम गंभीर होणार या पार्श्वभूमीवरती मग भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी रायगडच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. त्या बैठकांमध्ये मोदींचे हात बळकट करायचे, मोदींना आपल्याला निवडून आणायचे म्हणून सुनील तटकरेंना आपण निवडून दिलं पाहिजे ही मानसिकता रुजवावी लागली कार्यकर्त्यांमध्ये, त्यांच्या मनी उतरवावं लागलं, गळी उतरवावं लागलं. आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये आता हळूहळू कार्यकर्ते या मानसिकतेला येत आहेत. कालच प्रवीण दरेकरांनी रायगड जिल्ह्याचा दौरा केला, त्यांनी भाजपचे पदाधिकारी त्यांचे तालुका अध्यक्ष यांच्या बैठका ठिकठिकाणी घेतल्या, अलिबागमध्ये घेतली, पेणमध्ये घेतली, माणगावमध्ये घेतली आणि पुन्हा त्या पार्श्वभूमीवरती चर्चा केली. आणि यावेळेला
सुनील तटकरे यांना आपल्याला निवडून द्यायचंय, याच्यासाठीचं एक पुन्हा एकदा त्यांनी कार्यकर्त्यांकडनं कन्फर्मेशन घेतल्यासारखी परिस्थिती काल सर्वत्र पाहायला मिळाली. सर ह्याच्यातनं 2-3 प्रश्न मला पडत आहेत या सगळ्या तुमच्या या उत्तरावरनं, पण टप्प्याटप्प्यात ते मी विचारतो. पहिला प्रश्न हा होता की तटकऱ्यांना उमेदवारी मिळाली, ते विद्यमान खासदारही आहेत, पण त्यांच्यासाठी आता हा मतदारसंघ सेफ आहे का? कारण आता पक्षबुटी झालेली आहे. तुम्ही म्हणाल तसं की भाजपच्या तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये, स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता सुरुवातीला. या सगळ्या गोष्टी बघता, त्यातून शिंदेसेनेचा कार्यकर्ते आणि तिथले नेते बघता, ओव्हरऑल ही सीट टक्क्यांसाठी सेफ वाटते का तुम्हाला? याच्यामधला एक महत्वाचा भाग असा आहे की शिंदेसेनेचे 3 आमदार रायगडमध्ये आहेत. त्याच्यातले 2 सुनील तटकरे यांच्या लोकसभा मतदारसंघात येतात. एक महाडचे भरत शेठ गोगावले जे शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद सुद्धा आहेत, सिनियर आमदार आहेत, आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी. तिसरे आमदार महेंद्र थोरवे हे कर्जतमध्ये ते मावळ मतदारसंघामध्ये येतात, त्याच्यामुळे त्यांचा इकडे फार मोठा काही इम्पॅक्ट अपेक्षित नाही किंवा होणारही नाही. पण ह्या 2 आमदारांनी तटकरेंसोबत सुरुवातीपासून प्रचारामध्ये सहभाग दिलेला आहे, म्हणजे तो दिसला प्रॅक्टिकली स्टेजवरती, त्याच्यामधल्या बैठका. त्याच्यामध्ये भरत गोगावलेंनी इकडे एक पद्धत आहे की रायगड मधल्या, म्हणजे रायगडच असं नाही, कोकणामधल्या प्रत्येक गावाचं एक गाव मंडळ मुंबईमध्ये असतं आणि त्या गाव मंडळाचे प्रमुख जे असतात ते मुंबईमध्ये कुठे नोकरीला असतात, काही अधिकारी असतात, त्यांचं मंडळ ते मुंबईत असतं. त्या मंडळांच्या बैठका भरत गोगावले यांनी मुंबईमध्ये तटकरेंसोबत आयोजित केल्या, तिथेही सभा सुद्धा झाल्या. घाटकोपरमध्ये गेल्या आठवड्यामध्ये एक मोठी सभा झाली त्यातली. तर ते जे सूत्र आहे ते सूत्र सुनील तटकरेंसाठी पुन्हा या रायगडमध्ये वापरलं गेलं. याचा अर्थ एक असा होतो की त्या मंडळांकडनं जो गावामध्ये मेसेज येतो की यावेळेला कोणाला मतदान करायचं, की कोणासोबत आपण आहोत, हा मेसेज तटकरेंच्या बाजूने गावागावामध्ये जाईल अशी परिस्थिती आत्ताच्या क्षणाला दिसते. पण त्याच्याचबरोबर दुसरी बाजू त्याच्यात एक अशी आहे की अनंत गीते यांचा एक निवडून येण्यातला मोठा फॅक्टर असतो तो कुणबी फॅक्टर. कुणबी समाज हा अनंत गीतेंचा, स्वतः अनंत गीते कुणबी असल्यामुळे तो समाज त्यांच्या सोबत असतो हे मागच्या त्यांच्या निकालाच्या वेळेला सरळ सरळ दिसून आलं. याही वेळेला तो कुणबी समाज तटकरेंच्या बरोबर किती राहील आणि अनंत गीतेंबरोबर किती राहील याच्यावरती हे मोठं गणित राहणार आहे. कारण त्याचं साइजेबल वोटिंग कुणबी समाजाचं रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, निर्णायक आहे ते मत. तर त्याच्यावरती ह्या बऱ्याचशा गोष्टी ठरतील. पण अनंत गीतेंचा जो प्रचार रायगडमध्ये आणि तिकडे रत्नागिरीमधले 2 विधानसभा मतदारसंघ जे आहेत, दापोली आणि गुहागर, याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर हा कुणबी समाज तटकरेंबरोबर, सॉरी, अनंत गीतेंबरोबर असलेला दिसून आला. अर्थात हे कसं आहे की हे पदाधिकारी सर्वसाधारणपणे नेत्यांबरोबर उमेदवारांबरोबर असतात, प्रत्यक्ष गावामध्ये बैठका होऊन जे गाव ठराव होतात त्याच्यामध्ये निर्णय काय होतो तो शेवटच्या 2-3 दिवसातल्या अंतिम टप्प्यातलं ते गणित असतं सगळं. तर त्या ह्याच्यावरती तो परिणाम नेमका काय करणार हे त्या दिवशीच लक्षात येऊ शकतं. तुम्ही कुणबी फॅक्टर बद्दल सर आत्ता बोलत, मला एक्झॅक्टली त्याच प्रश्नावर पुढे यायचं होतं की कुणबी समाजाचं मतदान इथे भरपूर आहे आणि ते गेम चेंजिंग ठरणार हे तर नक्की आहे, पण मधल्या काही काळामध्ये तुम्ही म्हणतात की अनंत गीतेंच्या बाजूने तो समाज होता किंवा आहे, पण आता मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जो काही राज्य लवळून निघाला आता, त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कितपत सहभाग होता या सगळ्या ओबीसीच्या समर्थनार्थ किंवा त्यांच्या बाजूने, याबद्दल काही शंका उपस्थित केल्या जात होत्या आणि त्याचा फटका रायगडमध्ये कदाचित बसू शकतो अशाही चर्चा सगळीकडे ऐकायला मिळत होत्या. तर मराठा आरक्षण आणि ओबीसीचं सगळं राजकारण या पार्श्वभूमीवर नेमकं आता ते गणित कसं असू शकतं सर, त्याबद्दल काही सांगू शकाल का? एक आहे मराठा आरक्षण आणि मनोज जरांग यांचं आंदोलन, याच्यामध्ये रायगड मधल्या मराठ्यांचा मोठा सहभाग होता. पण तो सहभाग आत्ताच्या घडीला राजकीय दृष्ट्या पुन्हा एका उमेदवाराबरोबर आहे असं मात्र चित्र बिलकुल नाही. त्याचं कारण असं आहे की त्या आंदोलनामध्ये
भाजपमधला मराठा सुद्धा होता, शेतकरी कामगार पक्षामधला पण मराठा होता, काँग्रेस मधला होता, राष्ट्रवादीतला होता, हे सगळे त्यावेळेला त्या एका इश्यूवरती एकत्र होते. पण आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ते पुन्हा आपापल्या पक्षाच्या नेतृत्वांबरोबर आहेत असं चित्र दिसतंय. केवळ मराठा गठ्ठा एक एकत्र आहे, ते जी कमी एकी त्यावेळेला झाली, ती संघटन जे झालं, ते संघटन आजही एकत्र पूर्णपणाने कुणा एका उमेदवाराच्या पाठीशी आहे असं चित्र बिलकुल नाही. आणि सर, कुणबी समाजाच्या बाबतीत हे चित्र कसं आहे नेमकं? मराठा आरक्षण आणि ओबीसी हा लढा आपल्याला बघायला मिळाला सगळीकडे, तर एक्झॅक्टली कुणबी समाजावर त्याचा काय परिणाम झाला रायगडमध्ये? कुणबी समाजावरती त्याचा परिणाम म्हणजे त्यावेळेला मराठ्यांच्या आरक्षणासाठीचं जे आंदोलन झालं त्यावेळेला कुणबी समाजाच्या बाबतीत कुणबी समाजामध्ये नाराजी ही स्वाभाविक होती. पण त्या नंतरच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला निवडणुकीचे वारे हे पूर्णपणे वाहू लागल्यानंतर तो मुद्दा पूर्णपणे मागे पडला हे आपल्याला पाहायला मिळतं सगळीकडे. आता फक्त राजकीय पक्षाशी निगडीत असलेले कुणबी आणि राजकीय पक्षांशी निगडीत असलेले मराठा कम्युनिटी हे आपापल्या पक्षांबरोबर काम करतात हे चित्र दिसते. सर, कुणबी फॅक्टर नंतर आणखीन एक महत्वाचा जो फॅक्टर आहे तो मुस्लिम मतांचा फॅक्टर या मतदारसंघातला. मागच्या वेळी तटकरे यांना मुस्लिम समाजाने भरघोस मतदान केलं होतं, त्यांच्या पाठीशी ते उभे राहिले होते, पण यंदा ते राहतीलच अशी शाश्वती कोणी देताना दिसत नाही आता, किंवा किंबहुना मागे राहतील की नाही याच्याबद्दल प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. तर ओव्हरऑल आत्ता मुस्लिम समाजाच्या मतांचा तटकऱ्यांच्या मतदानावर काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का? राष्ट्रवादीने म्हणजे तटकरेंनी निश्चित विचार केलाय असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असं की मुश्ताक अंतुले हे जे बॅरिस्टर ए आर अंतुलेंचे जावई यांना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलं आणि मुश्ताक अंतुले आता सुनील तटकरे यांच्या प्रचारामध्ये आहे. एक आहे की मुश्ताक अंतुले जरी ग्राउंड लेवलवरचे कार्यकर्ते नसले तरी एक ती कम्युनिटीचा प्रमुख एका उमेदवाराबरोबर आहे म्हटल्यावरती त्यांच्या पाठीमागे असलेलं जे वलय आहे त्यांचा जो काही मुस्लिम कम्युनिटी त्यांच्या पाठीमागे आहे त्याचा फायदा तटकरेंना निश्चितपणे मिळणार यात वाद नाही. पण याच फॅक्टरला काउंटर करण्यासाठी इकडे अनंत गीतेंनी इम्तियाज पालकर म्हणून रायगड जिल्हा मुस्लिम समाज संघटनेचे जे प्रमुख आहेत त्यांना आपल्या बरोबर घेतलंय. ते त्यांच्या व्यासपीठावर येऊन प्रचारात आहेत आणि त्यांची जी संघटना आहे ती संघटना एक स्ट्रॉंग संघटना मानली जाते. ती देशभरात आहे, त्याचंच हे युनिट आहे रायगडमध्ये आणि त्या माध्यमातून मुस्लिम वोट अनंत गीतेंना मिळतील असं हे एक नियोजन अनंत गीतेंच्या माध्यमातून चालू आहे. सर, मला अनंत गीतेंच्या संदर्भातच प्रश्न विचारायचा होता. पक्षफुटीच्या संदर्भाने आपण मगाशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबद्दल बोललो, तटकरेंबद्दल बोललो. अनंत गीतेंवर किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर या पक्षफुटीचा नेमका काय परिणाम झाला रायगड मतदारसंघ? म्हणजे जी मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंची यांचे हे जे तिन्ही आमदार आहेत हे मूळ त्यांच्याबरोबर होते, ते आज त्यांच्याबरोबर नाही, ते शिंदे गटामध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याशी निगडीत जे कार्यकर्ते होते ग्रास रूट वरचे काही पदाधिकारी आणि छोट्या गावागावातले कार्यकर्ते होते हे त्यांच्या बरोबर आज आहेत. ते अनंत गीतेंबरोबर नाहीत हेही तितकंच स्पष्टपणे दिसतंय. पण अनंत गीतेंबरोबर जे कार्यकर्ते आहेत ते फार पूर्वीपासून शिवसेनेत असलेले कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहेत. याच्यात एक सोप्या पद्धतीने सांगता येईल की मूळ शिवसेनेचे कार्यकर्ते हे अनंत गीतेंबरोबर आहेत हे क्लिअर कट ह्याच्यामध्ये दिसतंय. सर, मग या फाईट मध्ये नेमकं कोणाचं पारड जड तुम्हाला वाटतं, तटकऱ्यांचं की गीतांचं? एक आहे यावेळची निवडणूक आहे ती अनेक मुद्द्यांवरती मतदारांना कन्फ्यूज करणारी निवडणूक आहे. त्याचं कारण असं की मोदींना मत द्यायचं पण मला मतदान करायचंय घड्याळाला हा एक मुद्दा मतदारांमध्ये आहे, विशेष करून भाजपच्या मतदारांमध्ये. त्याच्या बाबतीत ते नेमकी काय भूमिका घेणार हा एक खूप महत्वाचा प्रश्न ठरणार आहे. त्याच्याच बरोबर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मागच्या वेळेला सुनील तटकरे ज्या वेळेला निवडून आले त्यावेळेला
रायगड जिल्ह्यातला एक निर्णायक मतदारांचा गठ्ठा हा शेतकरी कामगार पक्षाचा मतांचा असतो. तो गठ्ठा हा गेल्या वेळेला सुनील तटकरेंच्या बरोबर होता, हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. प्युअरली 1.5 लाख मतं ही शेतकरी कामगार पक्षाची रायगड जिल्ह्यामध्ये आहेत, जी इंटॅक्ट असतात हे आजपर्यंत अनेकदा दिसून आलेलं आहे, त्याच्यात बदल होत नाही. ती मतं या वेळेला अनंत गीतेंबरोबर आहे, कारण शेतकरी कामगार पक्षाचे जे सरचिटणीस आहेत जयंत पाटील, हे स्वतः पहिल्या दिवसापासून हे अनंत गीतेंबरोबर आहेत. इंडिया आघाडीच्या निमित्ताने रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एक बँकेचं उद्घाटन हे श्रीवर्धन मध्ये झालं, त्याच्या वेळेला शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील ही सगळी मंडळी धुवून पुसून तिथे हजर होती. त्यावेळेलाच हे पिक्चर क्लिअर झालं होतं की या वेळेला शेतकरी कामगार पक्ष पूर्णपणाने अनंत गीतेच्या पाठीशी उभा राहणार आणि त्यांना जे लागेल ते प्रयत्न करणार. ते 100% प्रयत्न या वेळेला खुलेपणाने दिसून येत आहेत. खरं तर कसं असतं, एक आघाडी झाली, युती झाली, तर आघाडीतले दुसरे पक्ष या उमेदवारासाठी नेमकं काय करतायत याच्यावरही मतदारांचं लक्ष असतं. तसं ते लक्ष ज्या वेळेला मतदार ठेवतात त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे अनंत गीतेंसाठी काम करतायत हे मतदारांच्या डोळ्यासमोर आहे, हा एक पॉझिटिव्ह इफेक्ट मतदारांमध्ये दिसून येतो. हे प्रॅक्टिकली मतदारच सांगतात, म्हणजे पत्रकार म्हणून ज्या वेळेला आपण चर्चा करतो, गप्पा मारतो, त्याच्यामध्ये हे जे समोर येतं तो हा मुद्दा येतो की बाकी पक्षाचे कोण कोणासाठी काम करतं हे दिसत नाही, पण शेतकरी कामगार पक्ष शिवसेनेच्या अनंत गीतेंसाठी काम करतोय हे गावागावात दिसून येत आहे. हा एक त्याच्यातला मोठा महत्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यामुळे एक आहे की यावेळची निवडणूक शार्दूल अत्यंत अतिटतीची, आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये एक मोठा फॅक्टर जी स्पेशालिटी रायगड लोकसभा मतदारसंघाची आहे की जी अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे कुठल्या देशातल्या कुठल्या लोकसभा मतदारसंघात नाही, ती म्हणजे नामसाधर्म्याचे उमेदवार अनंत गीते यांच्या नावाचे 2 उमेदवार या वेळेला रिंगणात उतरवले गेलेत. आता ते कोणी उतरवले याच्यावर काही वेगळ्या ज्योतिषाचं गरज नाही, हे सर्व मतदारांना पण कळतं. ही 2004 पासूनची परंपरा आहे आणि ते जे नामसाधर्म्याचे उमेदवार आहेत ते काही मतं घेतात. इनफॅक्ट अधिकृत उमेदवाराची मतं बाद करण्यासाठी त्यांना उभे केलं जातं आणि त्या कन्फ्युजन मध्ये काही मतांचा लॉस अधिकृत उमेदवाराचा होतो. हा परिणाम मागच्या वेळेला अनंत गीते निवडून येताना ज्या वेळेला सुनील तटकरेच्या नामसाधर्म्याचे उमेदवार होते त्यांना 3200 मतं पडली आणि त्यावेळेला तटकरेंचा पराभव फक्त 2000 मतांनी झाला, हा इफेक्ट रायगड लोकसभा मतदारसंघातली ही राजकीय क्लृप्ती, एक आउटस्टँडिंग राजकीय क्लृप्ती आहे, ही इथे यावेळेलाही पाहायला मिळेल. आता ते 2 अनंत गीते जे आहेत ते किती मतं बाद करणार हे आपल्याला आज नाही सांगता येणार, कारण ते मतदानाच्या दिवशी कळणार आहे. त्याच्यामुळे त्या फॅक्टरवरती काही दगाफटका जो होईल तो एक वेगळा विषय त्याच्यामधला असणार आहे. सर शेवटचा प्रश्न की आपण म्हणतो पहिल्या म्हणजे मी इंट्रोडक्शन मध्ये सुद्धा म्हणलं होतं की देशात वेगळीकडे हवा चाललेली असते आणि रायगडमध्ये वेगळ्या दिशेने हवा चाललेली असते, तर नेमके रायगडमधले मुद्दे कोणते आहेत की ज्यांच्यावर यंदाची निवडणूक ठरेल की गेम चेंजिंग ठरतील असे कोणते मुद्दे आहेत किंवा कोणत्या मुद्द्यावर इथे निवडणूक लढवली जाईल? यावेळच्या निवडणुकीचे मुद्दे जे आहेत ना, ते मुद्दे खरं तर मतदारांना सुद्धा हे अपेक्षित होते की तुम्ही कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवणार आणि आम्हाला काय देणार. पण सुरुवातीच्या टप्प्यातला जो प्रचार सुरू झाला तो फक्त आरोप प्रत्यारोपावरतीच सगळ्या प्रचार सभा चाललेल्या. उभय उमेदवारांपैकी कुणीही आम्ही पुढे जाऊन काय करणार हे सांगत नव्हतं. आता या बाबतीमधल्या ज्या टीका टिप्पण्या आल्यानंतर हे प्रचाराचे मुद्दे मांडण्याचं स्वरूप बदललं गेलंय आणि रायगडमध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती आता उभय उमेदवार बोलतायत. पण एक त्याच्याबरोबरचा महत्वाचा भाग आहे, रायगड जिल्ह्यामधले जे प्रलंबित प्रश्न आहेत तो म्हणजे कोकण किनारपट्टीत सगळीकडे असलेला मच्छीमारांचा प्रश्न, त्यांच्या डिझेलच्या परताव्याचा प्रश्न, हा वर्षानुवर्षाचा आहे
हे मागच्या अनेक इलेक्शनमध्ये या उमेदवारांनी आश्वासनं दिली त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, कोकण रेल्वे रायगड जिल्ह्यातनं गेली, त्या रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कोकण रेल्वेला आपल्या जमिनी दिल्या, त्या काळ आपल्या जे काही मूल्य आलं त्याच्यामध्ये, कारण अलीन गाडी कोकणात येणार ह्या केवळ एका प्रेमापोटी जमिनी दिल्या. त्या रायगडच्या माणसासाठी त्या कोकण रेल्वेचा उपयोग किती होतो याचा असा प्रश्न जर विचारला तर तो शून्य होतो. कुठल्या गाड्यांना कुठे थांबेला याच्यासाठी कित्येकदा चर्चा झाल्या पण त्याच्यावर निर्णय नाही, ते प्रलंबित आहे. एक धोरण केंद्र सरकारचं स्वीकारलं गेलं की मुख्यालयाला रेल्वे पोहोचवणं, मुख्यालय रेल्वेने जोडणं. रायगडचं मुख्यालय आहे अलिबाग, वडखळून अलिबागला, अलिबागच्या जवळ 3-4-2 किलोमीटर वरती 3 किलोमीटर आरसीएफचा खत कारखाना आहे, तिथे रेल्वे पोहोचलेली आहे, मालगाडी आहे. त्या कंपनीनी सेंट्रल गव्हर्नमेंटला एनओसी दिलेली आहे किती रेल्वे लाईन तुम्ही प्रवासी लाईनसाठी वापरू शकता. ही 20 वर्षापूर्वी दिलेली एनओसी आहे, त्या एनओसीचा वापर करून आज तागायत रेल्वे अलिबाग मध्ये पोहोचलेली नाही, हेही आत्ताच्या मतदारांच्या डोक्यामध्ये आहे. तिसरी गोष्ट की महामार्ग जो आहे तो महामार्ग मुख्यालयाला जोडणं, इथे रायगडमध्ये अलिबाग मुख्यालय आहे, रत्नागिरीमध्ये रत्नागिरी आहे, मुंबई गोवा महामार्ग अलिबागला जोडण्यासाठीचे जे नियोजन आहे ते नियोजनाचं एक काडी मात्र काम पुढे सरकलेलं नाही. जे नॅशनल हायवे गोवा हायवेचं विस्तारीकरणाचं काम झालं त्यावेळेलाही ते प्लॅन मध्ये आहे, नंतर त्याच्यामध्ये विरार अलिबाग कॉरिडॉरचं एक स्वप्न लोकांसमोर आलं, तेही पुढं होईल अशी अपेक्षा आहे. पण त्या दृष्टिकोनातून आज अलिबागला येणारा जो नॅशनल हायवेचा टप्पा आहे तो आज सगळ्यात पूर्ण झालेला नाही. एकीकडे पर्यटन विकासाचं धोरण केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत सगळेच हे करतात, पण त्या पर्यटन स्थळाला पोहोचण्याचे जे मार्ग आहेत ते प्रॉपर असले पाहिजेत, त्याच्यातलं नियोजन मुळात जे आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, या गोष्टी आज सगळ्यात झाल्या नाहीत, याच्यावरची नाराजी मतदारांमध्ये आहे. या मुद्द्यांवरती हे उमेदवार नेमकं काय करणार याचं उत्तर आज मतदार त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. त्या मुद्द्यावरती मतदार मतदान करणार एवढं मात्र निश्चित. सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी. रायगडचं एकंदरीत जे चित्र आहे ते तुम्ही आमच्यासमोर स्पष्ट केलं. आता नाव नाव सेम नावांचे उमेदवार ही मजा याही वेळी वर्क होते की नाही ते पाहावं लागेल. मागच्या वेळी जी वर्क झाली होती आता त्याचं काय चित्र आहे तेही आपल्याला निवडणुकानंतर कळेल. नेमके रायगडकरांचे प्रश्न सुटणार का हेही आता निवडणुकानंतर पाहावं लागेल. मुद्दे फार महत्वाचे आहेत, गंभीर आहेत, त्याच्यावर काय कोण उपाय सांगतो तेही महत्वाचं आहे. नुसते आरोप प्रत्यारोप काही उपयोगाचं नाहीये हेही आपल्याला दिसतंय. सर पुन्हा आपण रायगड संदर्भात गप्पा मारतच राहू, वेगवेगळ्या विषयांवर सुद्धा गप्पा मारू. हायपर लोकल मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही नक्कीच बोलू सर. खूप खूप धन्यवाद सर तुम्ही वेळ काढून द पॉलिटिक्स वर आलात. येस धन्यवाद. आणि आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी नेहमीचं आवाहन की द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास तो तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, अनेक जणांना तो दाखवा. आणि रायगड मधले जर का प्रेक्षक असतील तर त्यांनी तो सगळीकडे रायगडमध्ये पसरवा. धन्यवाद.